महाराष्ट्रातील तुळजापूर मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे। येथे शॉर्ट पॅन्ट आणि स्कर्ट परिधान करणाऱ्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे। जे लोक ड्रेस कोड मध्ये येत नाहीत त्यांना दर्शन घेऊ दिले जात नाहीये। मंदिराच्या प्रवेशद्वारावर ड्रेस कोडची माहिती लावण्यात आली आहे। देह दाखवणाऱ्या प्रक्षोभक असभ्य अशोभनीय कपडे आणि हाफ पॅन्ट बरमुडा असे कपडे परिधान करणाऱ्यांना प्रवेश बंदी असल्याचे सांगण्यात आले आहे। कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यता जपा। ड्रेस कोड न पाळणाऱ्यांना परत पाठवले जात आहे। केवळ अशा लोकांनाच मंदिरात जाण्याची परवानगी आहे जे सभ्य कपडे परिधान करून आवारात येत आहे। यावर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले की मुलं हाफ पॅन्ट मध्ये आल्यास त्यांना दर्शन दिले जाणार नाही असे कोणत्या देवाने सांगितले आहे। ते म्हणाले की काही लोक काही गोष्टींना जास्त महत्व देत आहेत। ड्रेस कोड बाबत आपण नियम कसे बनवू शकतो तर जाणून घेऊया तुळजापूर बद्दल। तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात आहे। छत्रपती शिवरायांची कुळदेवी श्री तुळजा भवानी स्थापन झालेले एक ठिकाण, जी आजही महाराष्ट्र आणि इतर राज्यातील अनेक रहिवाशींची कुळदेवी म्हणून लोकप्रिय आहे। तुळजा भवानी हे महाराष्ट्रातील प्रमुख 3.5 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि भारतातील प्रमुख 50 शक्तीपीठांपैकी एक मानले जाते। देवी आईने स्वतः शिवरायांना तलवार दिली असे मानले जाते। आता ही तलवार लंडनच्या संग्रहालयात ठेवण्यात आली आहे। हे मंदिर महाराष्ट्रातील प्राचीन दंडकारण्य वन क्षेत्रात वसलेल्या यमुनाचल पर्वतावर आहे। त्यात वसलेली तुळजा भवानी मातेची मूर्ती स्वयंभू असल्याचे सांगितले जाते। या मूर्तीची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे मंदिरात कायम स्वरूपी स्थापित होण्याऐवजी देवी आईची मूर्ती आपोआप तिची जागा बदलते। या मूर्तीसह प्रभू महादेव, श्रीयंत्र आणि खंडरदेव यांची वर्षातून 3 वेळा परिक्रमा केली जाते।